अनु, काय चाललंय तुझं? काही नाही अनु, झालं गेलं सगळं विसरून जा बघू. अगं 4 दिवस झाले त्या घटनेला, काय चाललंय तुझं? जेवायला बसलीस धर जेवली सुद्धा नाहीस तू. असं करू नकोस बाळा, विसरून जा सगळं. आई अगं, कसं विसरता येईल मला हे सगळं? थोडा वेळ का होईना त्या माणसाबरोबर होते मी आई. त्याच ते भयाभया वाहणार रक्त, सगळ्यासाठी त्याचा चाललेला आटापिटा, सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते आई. सगळं कसं विसरता येईल आई मला? कबूल आहे मला सोना, हे खूप कठीण आहे, पण जास्त विचार केला तर वेळ लागेल ग तुला. अशी शून्यात काय बघत राहतेस, भरकटल्यासारखी वागतेस, मला तुझी भीती वाटते ग. हे बघ, तुझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं तू केलंस की नाही त्या माणसासाठी? तुझं कर्तव्य तू केलंस की नाही? मग झालं तर. थोरात साहेबांशी मी बोलले, बघूया ते काय म्हणतात. हा आई, आकांक्षा ताई म्हणते तसं खरंच कुणी माझ्यावर सूड उगवला तर? अनु, हे बघ, तू उगीच नसते विचार करू नकोस. पण मला एक कळत नाही आई, एवढी लोक होती तिथे, एकाने तरी पोलिसात जायला नको, तक्रार नोंदवायला नको. अगं, तो जो कोणी माणूस आहे निदान त्याच्या घरच्यांनी तर चौकशी करायला हवी. तो कार ड्रायव्हर त्याला पिस्तूल रोखून मी इस्पितळात नेलं होतं, निदान त्यांनी तरी पोलिसात जायला हवं होतं आई. अगं, अशाने पोलिसांना बातमी करणार कशी? कुठल्या पेपरातही बातमी नाहीये. शांत हो, शांत हो, किती विचार करतेस तू? मी तुला तेल घालते डोक्यावर, म्हणजे शांत झोप लागेल. हा आई, खरच खूप भीती वाटतेय ग, काही झालं तर? अनु, तू त्या माणसाला मदत करायला नको होतीस आई, ऐकून घे नीट आई, तू त्या माणसाला मदत करायला नको होतीस असं तुला वाटतंय? नाही, नक्कीच नाही. नाही ना वाटत? मग तुझा त्यावेळेचा निर्णय हा योग्य होता, हे तर तुला पटतंय. मग झालं तर, उगीच नसत्या शंका मनात आणू नकोस आणि भीती तर अजिबात बाळगू नकोस. तू जे काही केलंयस ते बरोबर केलंयस यावर तू ठाम राहा आणि पुन्हा एकदा नव्या जोमान नव्या उत्साहानं कामाला लाग. आणि झालं गेलं विसरण्याचा प्रयत्न कर बाळा. नक्की प्रयत्न करी. मी तेल घेऊन येते. हा सॉरी, पण मी तुम्हाला अशी फोनवरनं मुलाखत नाही हो देऊ शकत. नाही नाही, मान्य मला की आधीचे VC देत असतीलही, पण मला नाही जमणार, खरंच नाही जमणार. तुम्ही मला प्रत्यक्ष भेटा. तुम्हाला कुणी सांगितलं? ओ हो हो, बरं 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 बरं. नाही नाही, तुम्ही मला पुन्हा एकदा फोन करा, व्यवस्थित माझी अपॉइंटमेंट घ्या, माझ्या ऑफिसमध्ये हवं तर घरी या माझ्या. हो, जरूर देईन, अगदी अगदी जरूर मुलाखत देईन. बरं, ठेवू फोन. ह्या कर्णिकबाई पण ना कमाल करतात, पत्रकारांना सांगितलं की आमच्या मॅडम फोनवरनंच तुम्हाला मुलाखत देतील. बरं, आपल्या कामाचं काय झालं सांगा. मॅडम, मी तयार केलेल्या मॅनेजिंग काउन्सिलचा मीटिंग एजेंडा आपण पाहून घ्याल का? हो जरूर. हे काय, इथे कुठेही मराठी विभाग सुरू करण्याबाबतचा मुद्दा नाहीये. ते आपण इतर मुद्द्यांबाबत बोलू. नाही 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 भटकळ साहेब,
प्रत्येक कॉलेज मधून मराठी विभाग सुरू ठेवण्याबाबतचा मुद्दा गौण नाहीये. मला कळतंय मॅडम, आपण सर्वच कॉलेजच्या प्रिन्सिपलना मराठी विभाग सुरू करण्याविषयी बोललो होतो, पत्र पाठवली होती, तरी देखील त्यांची प्रतिक्रिया संमिश्र आहे. तशी मला अपेक्षा होतीच. काय आपल्या इकडे दुखवट्याचे प्रस्ताव एकमताने पास होतात पण हे असले नाहीत. मराठी माध्यमातून शिकलेले पालक आपल्या मुलांना मात्र इंग्रजी माध्यमातच शिकायला पाठवतात. त्यांच्या सगळ्यांपुढे मी असा आग्रह धरणं कुणालाच मान्य होणार नाही याची मला कल्पना आहे. पण मॅडम, मुंबईसारख्या बहुभाषिक शहरात आपण हा आग्रह खरंच धरावा का? फक्त मुंबई शहरच बहुभाषिक आहे का? मुंबईसारख्या इतर महानगरांमध्ये सुद्धा त्यांच्या स्थानिक भाषा शिकण्याची सोय आहे की नाही? मग आपल्याच इकडे असं का? कलकत्त्याला जा, चेन्नईला जा, आपण कुठल्याही भाषेत त्यांना प्रश्न विचारला तरी ते मात्र त्यांच्या स्थानिक भाषेतच आपल्याला उत्तर देतात. मग आपल्यालाच मराठी भाषा बोलायला लाज का वाटते? आपलंही म्हणणं रास्त आहे म्हणा, पण खर्चाच्या दृष्टीने. हां हां भटकळ साहेब, तुम्ही अजेंडावरती हा मुद्दा घ्या, पुढचं पुढे बघू आपण. तोपर्यंत मी तुम्ही केलेल्या सूचनांचाही विचार करते. ठीक आहे? ठीक आहे, घ्या. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही प्रिन्सिपलच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या मला वाचायला पाठवून द्या. पाठवतो, येतो. हो, आओ. ब्रेकफास्टला येत आहे ना? नाही नको, उशीर झालाय. मग दुपारी जेवायला? नाही, लंच आहे क्लायंट सोबत. मग रात्री जेवायला? ते आता कसं सांगणार आहे मी. ओ, असं काय करता? मला स्वयंपाक करायला म्हणून मी विचारलं. का तू नाही आहेस जेवायला घरात? मी घरातच जेवणार आहे. आम्हाला कोण घेऊन जाणार बिझनेस लंचला? सह कुटुंब सह परिवार बोलवायला ती काय लग्नाची पंगत आहे? आपल्या लग्नाचं हुकलंच आहे म्हणा, पण स्वतःच्या बायकोला कधी बाहेर जेवायला घेऊन? मी त्यातला नाहीये. मी स्वतःच्या बायकोला नाही, इतरांच्या बायकांना घेऊन जातो जेवायला. नुसतंच जेवायला नाही, परगावी सुद्धा घेऊन जाता. हो, हे तर मी विसरलोच होतो. सुचलंच नाही मला राधर, थँक्यू. मला एक सांगा, परवा तुम्ही औरंगाबादला गेला होता, तिथनं तुम्ही मला रात्री फोन केलात. मग तुमच्या फोनच्या पाठीमागून कुठल्या बाईचा आवाज येत होता? मी पण विचारायचं विसरलो, त्याच वेळी तुझ्या पाठीमागून एका पुरुषाचा आवाज येत होता. कोण था वो? उगच वायातपणा करू नका, आधी मला सांगा कोण ती वो. हे आपल्याला आवडलं, मस्त. वो हॉटेल स्टाफ में की एक औरत थी. अच्छा, मग ती रात्री तुमच्या रूम मध्ये काय करत होती? अंगाई गीत गाऊन मला झोपवत होती, कळलं? आई, मला आज ऑफिस मध्ये जाताना शाळेत सोडणार? राजा, आज तुला बाबा सोडणार आहे शाळेत. बाबाला माहिती माझी शाळा? समजा नसेल माहिती तरी तू दाखवशील की नाही? मी नाही यार बाबांबरोबर. असं नाही रे करायचं. अरे मला 5 मिनिटात ऑफिस मध्ये जायचंय. हा, आपण आत्ताच जर का निघालो तर लवकर नाही का पोहोचणार शाळेत? आणि कोणीच नसणार शाळेत तुझ्या, हो की नाही? मग आपण हॉटेल मध्ये बसून काहीतरी खाऊया. मला उशीर नाही का होणार जायला, हो की नाही? आणि हॉटेल मध्ये खातोयस, पोटोबा बिघडणार नाही का तुमचा सारखं सारखं? कोण करतय हॉटेल मध्ये बसून खायची भाषा? राजे तुमचे. अरे मी एवढ्या मेहनतीनं भूषण साठी टिफिन केलाय. मग टिफिन मध्ये काय आहे? चीज अँड व्हेज सँडविचेस. सँडविच करतायत? अरे नुसतं करता नाहीयेत, मी केलेलं सँडविच समोरचा माणूस खाऊ पण शकतो. मग तुम्ही आमच्या शाळेच्या इथे बसता ना सँडविच विकत. धन्य आहात तुम्ही, बापाला लावा धंद्याला. बर, तुम्ही आज राजांना शाळेत सोडणार आता? खरं? मग मी मोठा झालो आणणार नाही. पण तुला शाळेत आणणार कोण? कोण ते तुम्ही नंतर ठरवा, मी आता निघाले. तुम्ही निघा. निघतो. हो, बाय बाय. चला पण तयारी करूया. सगळा गृहपाठ झाला का तुझा? नक्की. काय आजची ताजी बातमी वाचलीत का? कुठच्या पानावर आली आहे आणि तुला 9 वाजता कशी कळली? कारण ती वर्तमानपत्रातली बातमी नाहीच आहे, घरची बातमी आहे ती. काय
आपला निशान आज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला गेलाय. सांगतेस काय? कमाल झाली हो. नाही तर मी रोज जेव्हा ऑफिसला जात असतो ना, त्यावेळेला हा भादर कॉटवरती लोळत पडलेला असतो. नाही पण मी गेले काही दिवस बघतीये गाडी हळूहळू रुळावर यायला लागलीय. येऊदे बाबा, येऊदे सावकाश, येऊदे तचूड. हिंदीमध्ये एक छान म्हण आहे बाबा, सुबह का भुला जब शाम को घर वापस आए तो उसे भुला नहीं कहते. पण हे तेला मी मराठीत कसं समजावून सांगू? मराठीत असं सांग. हे तुला मी सांगतो, आधी ते हिंदीत काय बोलले तुला कळलं का? नाही कळलं नाहीये पण अनुभवल्यासारखं वाटतंय. बाबांच्या बाबतीत तुझी कंप्लेंट आहे की कॉम्प्लिमेंट आहे? नाही काही समज, पण तुला काय कळलंय ते आधी सांग. म्हणजे हेच की सकाळी भरकटलेला असं संध्याकाळी घरी परत आला तर त्याला भरकटलेला असं म्हणत नाही. पण म्हणून तुम्ही लगेच गाडी रुळावर आली किंवा सकाळची ताजी बातमी असं म्हणून माझ्या भरकटण्याचं वर्णन करण्याची काही गरज नाही. हे तुला सगळं कसं कळलं रे? क्योंकि बाबा हिंदी में और एक म्हण आहे. काय? दीवारों के भी कान होते. कळलं? नाही कळलं नाही पण अनुभवल्यासारखं वाटतं ना ग. अहो कारण मी जॉगिंगला गेलोच नव्हतो, मी शेजारच्या खोलीत शवासन करत निश्चित पडलो होतो. हल्ली स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये योगासनाला फार महत्व आहे ना. होय का? मग योगीराज आम्हाला पण जरा समजावून सांगा ना. का तुम्हाला काय गरज आहे? अहो तुमच्या आयुष्यातले ताण तणाव हे माझ्या वागण्यावर अवलंबून आहेत. मी जर का व्यवस्थित वागलो तर तुम्ही आपोआप शांत राहाल ना. काय नारे बाळा, असं नाही. तू कसाही जरी वागलास ना तरी त्या तुझ्या बाललीला म्हणून आम्ही आयुष्यभर त्याच्याकडे पाहत राहू. नाही का? हे बघ, एक गोष्ट लक्षात घे निशांत, मुलं किती जरी मोठी झाली ना तरी आई वडिलांना ती लहानच असतात. ती लहानच असावी अशी वाटत असतात, कारण नंतर आयुष्यात त्यांनी किती जरी मोठ्या चुका केल्या तरी मग लहान आहे गं तो अजून, म्हणून त्या सगळ्या आपल्याला दुर्लक्ष करता येतात. थँक्स. बर आई, मी रात्री जेवायला नाहीये, मी रेशमा बरोबर बाहेर चाललोय. जा जा जा. अहो फक्त डिनरला चाललोय. ओके ओके, मी निघतो, मला तयार होऊन ऑफिसला यायचंय. बाय. रेशमा, ए रेशमा. अगं संध्याकाळ मित्रांबरोबर एन्जॉय करायची सोडून तू अख्खी संध्याकाळ घरात बसून का काढलीस? तुझी तब्येत ठीक आहे ना? पप्पा मला काहीही झालेलं नाहीये आणि माझी तब्येत सुद्धा एकदम ठणठणीत आहे. हां पण कुठे बाहेर जायचा आणि फ्रीक आउट करायचा मूड मात्र माझा अजिबात नाहीये. का ग? अपेक्षा मस्त म्युझिक ऐकत स्वतःच्या विचारात हरवून जायला मला खूप आवडतं. रेशमा, अगं या निशांत बरोबर राहून तू सुद्धा छान छान कविता करायला लागली आहेस आणि हो तुझा मराठीही खूप इम्प्रूव्ह झालाय. गुड गोईंग, गुड गोईंग. पण ज्याच्या विचारात तू हरवून बसली आहेस तो आहे तरी कुठं आणि त्याला का मोकळा सोडलायस? पप्पा निशांत खूप मूडी आहे. हो आत्ता कुठे मी त्याला ओळखायला लागली. त्याच्याशी बोलताना गप्पा मारताना मस्करीत एखादा शब्द जरी वावगा निघाला ना तरी लगेच त्याचा पापड मुडतो. हो पण तुझा गुस्सा तो ऑफिसवरती का काढतोय? म्हणजे गेले 2-3 दिवस तो ऑफिसला आलेला नाहीये. पप्पा मग त्यासाठी तुम्ही मला ब्लेम करू नका. आय एम नॉट द रिझन फॉर हिज गुस्सा. मग मे बी अनुष्का. ही अनुष्का कशी काय मुलगी आहे ग? पप्पा तिची मम्मी व्हाईस चॅन्सलर आहे, डू यू नो दॅट? मी ती कशी आहे असं तुला विचारलं, तिची मम्मी नव्हे. चांगली आहे, गोड मुलगी आहे, छान कविता करते आणि हो तिचे प्रोग्राम्स देखील होतात. भेटलो की आम्ही खूप गप्पा मारतो. आणि निशांत त्याचं काय? तो तिच्याशी कसं वागतो? पप्पा त्यांची कॉलेजपासूनची मैत्री आहे, अधूनमधून भेटतात आणि फोनसुद्धा करतात. हां पण हल्ली अनुष्का त्याच्या घरी जात नाही पूर्वीसारखी. चेष्टेत देखील तिच्याबद्दल चिडवलं ना तर
त्याला ते अजिबात खपत नाही. खूप हळवा आहे तो तिच्या बाबतीत. याचा अर्थ त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे असा होत नाही. हे बघ रेश्मा, तुला सोयीस्कर वाटतील असे सगळे अर्थ तू त्याच्या वागण्यातनं काढू नकोस. मनावर ताबा ठेव आणि कुठलेही चुकीचे अर्थ न काढता शांतपणे विचार कर. हे बघ, ही एक प्रकारची लढाईच आहे आणि कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता त्याला रेग्युलर फोन करत जा. तो घरी नाही भेटला तर त्याच्या आईशी बोलत जा, पण अनुष्काचा उल्लेख मात्र अजिबात करू नकोस. आणि हो, अनुष्का समोर भेटली तर तिला मात्र अजिबात टाळू नकोस. छानपैकी गप्पा मार. पप्पा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. निशांत मला भेटलेल्या मित्रांपेक्षा खूप वेगळा आहे, सेन्सिटिव्ह आहे, मच्युअर्ड आहे. हां, त्याची मैत्री मला थोडी जड जाते, बट आय डोंट वॉन्ट टू लूज हिम. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. हे बघ, ही एक प्रकारची लढाई आहे आणि ती आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आहे. तेव्हा बिहेव लाईक अ ब्रेव गर्ल. माझ्यात असं काय कमी आहे की यांना सारखा तिचा आधार घ्यावासा वाटतो, मला निराधार करून? काय सगळं असंच चालू राहणार आहे, याचंच समाधान मानून घ्यायचं. एकदा मला म्हणाले होते, तुझी जागा कोणीही घेणार नाही, ती सुद्धा नाही. मग हे सगळं असताना ते शरीराने फक्त घरात असतात, पण मनानी मात्र तिच्या जवळ. भीती वाटते मला. उद्या तिला घरी घेऊन येतील आणि मला सांगतील उद्यापासून ती या घरातच राहणार आहे. मग माझं काय? मी कुठे जायचं? अशा वेळी वाटत की आपल्या बाजूनी ह्या घरात कोणीतरी हवं, माझं आपलं असं, आपली बाजू घेऊन बोलणार.